पनवेल महापालिकेच्या 408 कोटींच्या अमृत पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झालाय। कंत्राटदार निवडीला निविदा समितीकडून मंजुरी मिळाली असून महिन्याभरात कामाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे पुढील 2 वर्षांनंतर पनवेलकरांना मुबलक पाणी मिळणार आहे। पनवेलमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते, ती दूर करण्यासाठी 408 कोटींची अमृत पाणी पुरवठा योजना महापालिकेनं आखली आहे। मात्र सुरुवातीला कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे ही योजना मागील 4 वर्षांपासून तांत्रिक अडचणीत अडकली होती। या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी वेळोवेळी शासन प्रशासनाचं लक्ष वेधलं, तसेच पाठपुरावाही केला होता। दरम्यान महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख आणि विद्यमान आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सचिवालयात हा विषय मांडला। या सर्व प्रयत्नांना यश येऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नस्तीला गती मिळाली आहे। या कामाचा कालावधी 30 महिन्यांचा आहे। यासाठी JVPR या कंपनीची निवड करण्यात आली असून 247 कोटी रुपयांची विविध कामं पुढील महिन्यांपासून सुरू होणार आहेत। या योजनेमुळे 228 दशलक्ष लिटर पाण्याची उपलब्धता पाताळगंगा नदीतून पनवेलला होणार आहे। योजना पूर्णत्वास आल्यानंतर पनवेल महापालिकेला यातील 100 MLD, MMRDA क्षेत्राला 19, JNPT बंदराला 40, तर सिडको वसतींना 69 MLD पाणी मिळणार आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने महापालिका आणि इतर प्राधिकरणांसोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।